नमस्कार मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 योजनेसाठी नवीन लेखानिर्देश निर्माण करणे याबाबत नवीन जी आर आलेला आहे. मित्रांनो, कर्जमाफीबद्दल हा नवीन जी आर आलेला आहे, तेव्हा मी तुमच्यासाठी हा जी आर घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, हा जी आर व्यवस्थित तुम्ही बघून घ्या, मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर मित्रांनो, जर हा जी आर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व मला तुमचा मेल आय डी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला हा जी आर सेंड करेल. तर बघूयात हा जी आर काय आहे. मित्रांनो, जी आर बघण्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करतो, जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन क्लिक करून बेल आयकन दाबायला विसरू नका मित्रांनो. कारण की कर्जमुक्ती असो किंवा पीक विमा असो याची माहिती आल्यानंतर मी तुमच्यासाठी लगेच या चॅनलद्वारे घेऊन येत असतो. तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरत नका जाऊ मित्रांनो. कारण की ही माहिती आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत गेली पाहिजे आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रांनो. तर चला, मी आज 2000 लाईक्सचं टार्गेट ठेवलेलं आहे मित्रांनो, तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो, मला तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन यायला प्रोत्साहन मिळत असते मित्रांनो. तर चला बघूया व्हिडिओ. तर मित्रांनो बघा, 28 जानेवारी 2020 रोजी हा जी आर आलेला आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले, तर याची प्रस्तावना मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये वाचून दाखवतो मित्रांनो. सन 2015-16 ते 2018-19 या सलग 4 वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. तसेच राज्यात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही. परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दुष्काळ चक्रात अडकलेला आहे आणि त्यांना शेती कामांकरिता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्चक्रातून बाहेर काढून चिंतामुक्त करण्याच्या हेतूने माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी हिवाळी अधिवेशन 2019 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने वाचा येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर योजनेवरील खर्चाकरिता पुढील प्रमाणे नवीन मुख्य लेखा निर्माण करण्याबाबत शासनाच्या विचारधानी होती. तर बघा, शासन निर्णय काय आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेवरील खर्चाकरिता खालील प्रमाणे नवीन लेखा शीर्ष निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर आपल्याला मान्यता मिळालेली आहे कर्जमुक्तीसाठी. तर बघा, मागणी क्रमांक V2 इतर कृषी विषयक कार्यक्रम इतर 101 मध्ये बघा, शेतकऱ्यांसाठी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्यस्तर कार्यक्रम अर्थसहाय्य. तर मित्रांनो, या योजनेकरिता खर्चासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ सहायक निबंधक सहायक आयुक्त कार्यालय महाराष्ट्र पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी अधीन सहायक आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना आरोहण व संवर्ज अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर मित्रांनो, तर आपली कर्जमाफी ही नक्कीच होणार आहे. तर तुम्ही व्यवस्थितपणे हे बघून घ्या. हा जी आर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच हा जी आर सेंड करेल. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरत नका जाऊ मित्रांनो. कारण की कोणतीही माहिती आली तर मी सर्वप्रथम तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर नक्कीच आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, अशीच चांगली बातमी घेऊन मी तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये येईन. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा व भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.